पाहिजे. बाहेरच्या प्रांतातले लोक इथं आलेले आहेत, त्यांनी गाई सांभाळलेल्या आहेत, त्यांनी म्हशी सांभाळलेल्या आहेत, त्याच्या प्रत्येकाची पाहणी आपण करा. शेतीचे नवे नवे प्रयोग या ठिकाणी होत आहेत, त्याचा जरा आपण सर्वांनी अभ्यास करा. आणि मराठवाड्यातन आपल्याला घडवायचं आहे आणि ती घडवण्याची मानसिकता आपल्यामध्ये या प्रदर्शनाच्या मार्फत निर्माण व्हावी, ती ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण व्हावी. अर्थात ऊर्जा सध्या कमी आहे, विजेचं संकट आहे, महाराष्ट्रामध्ये वीज नाही आहे. आणि त्यामुळं मगाशी बाळासाहेब सांगत होते, मी जरा त्यांचं भाषण ऐकत होतो, की खताच्या कारखान्यावर परिणाम होणार नाही, गॅस वाढून द्या. उरणचं प्रोजेक्ट आपलं गॅसमुळं बंद पडलेलं आहे, त्याचे वीज कमी निर्माण होते आहे. म्हणून आम्ही केंद्राकडे म्हणतोय की जरा आम्हाला गॅस थोडा गॅस द्या. किंवा उरणमध्ये जे आज आम्ही 400 मेगावॅटनी वीज निर्माण करतोय, ती आम्हाला 900 मेगावॅटनी करता येईल क्षमता आमच्याकडे आहे. थोडा थोडा गॅस जर आम्हाला तुम्ही दिला तर किमान या 3 महिन्यामध्ये, वाटलं पावसाळ्यामध्ये तुम्ही आमचा गॅस जरी बंद केला तरी चालेल, पावसाळ्यामध्ये परत तुम्ही तुमच्या खताचं उत्पन्न दुपटीनं घ्या, आमची तयारी आहे. परंतु थोडे 3 महिने जर आम्हाला आमचा उरणचा प्रकल्प 900 मेगावॅटने सुरू करण्याच्यासाठी लागणारा गॅस जर आपण आम्हाला उपलब्ध करून जर दिला तर विजेच्या संकटामध्ये थोडीफार राहत आम्हाला लोकांना देता येईल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि उत्तम प्रदर्शन घडवल्याबद्दल सर्व दिलीपराव असतील, विक्रम असेल आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, जे रात्रंदिवस मेहनत करून एक अतिशय यशस्वी प्रदर्शन घडवलं, त्याबद्दल मनपूर्वक तुमचं अभिनंदन, धन्यवाद, जय हिंद, जय भारत. कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रथम लातूरचे कुंड हे प्रदर्शन भव्य आणि लोकांच्या मनावर ते परिणाम करणार, लोकाला कृषी संबंधी आणि पशुधनासंबंधी माहिती देणार, कृषीच्या क्षेत्रात आणि पशु संवर्धनाच्या क्षेत्रात सुंदर आहे आणि उपयुक्त ठरणार आहे. याच्या मागची जे प्रेरक आहेत दिलीपरावजी देशमुख, तिकडे आपण विकत घ्यायला लागलो, पूर्वी कधी विकत घेत नाही. अन्न सुद्धा आज सुद्धा इतकं स्वस्त ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि तो बरोबर. शेतकऱ्यांची शेती चांगली व्हावी म्हणून त्याचे भाव आपल्याला वाढवायला लागतात, याच्यामध्ये वाद नाही. परंतु खाणाऱ्याला स्वस्त पडलं पाहिजे हेही पाहण्याचा आपला सर्वांचा प्रयत्न आहे.